नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि आज आपण विलेपार्ले मतदारसंघामध्ये आलेलो आहोत। विलेपार्ले मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार, भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार श्री पराग अळवणी आपल्याशी बोलण्यासाठी आज त्यांनी वेळ दिलेला आहे। परागजी, न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत। मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की आपली आता प्रचाराची सगळी रणधुमाळी सुरू झालेली आहे, कसं बघता आपण या निवडणुकीकडे? महाराष्ट्राची या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण मागच्या 5 वर्षात अनेक राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडल्या, पण खाली प्रचार करताना आता स्पष्टपणे जाणवू लागलेलं आहे की महाविकास आघाडीच्या सगळ्या भूलथापा ह्या लोकांच्या नजरेस आलेल्या आहेत आणि महायुतीला प्रचंड समर्थन हे लोकांकडून मिळताना मला दिसतं आहे। आपल्या मतदारसंघातल्या काही प्रमुख गोष्टी आपण काय सांगू शकाल की तुमच्या आमदारकीच्या काळामध्ये तुम्ही त्या मार्गी लावल्या आणि अजून काही करण्याचं शिल्लक आहे आणि ते तुम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करणार आहात? बघा, एक लोकप्रतिनिधी म्हटलं की दोन प्रकारची कामं आमच्यासमोर नेहमी येत असतात। एक तर दैनंदिन प्रश्न, दैनंदिन समस्या, ह्या आम्ही किती आम्ही आमदार आहोत, आम्ही नगरसेवक नाही आहोत म्हटलं तरी आमच्याकडे येत असतात आणि त्यामुळे त्या दैनंदिन समस्या सोडवणं, त्या सोडवत असताना त्याला परमनंट सोल्युशन काय आणता येईल याच्याकडे थोडासा आमचा कल असतो आणि त्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी या नागरी समस्यांबद्दल करता आल्या असं पहिलं तर मी म्हणेन। की उदाहरणार्थ एकेकाळी पावसाळा सुरू झाला, पहिला पाऊस सुरू झाला की मिलन सबवेच्या बाहेर उभी व्हॅन लागायची टी व्ही चॅनलशी आणि ब्रेकिंग न्यूजमध्ये मिलन सबवे बंद पडला, मिलन सबवेत पाणी साठलं। आज अख्खी मुंबई पाण्याखाली असली तरी मिलन सबवे सोडा, मिलन सबवे तर एक फोकल पॉईंट झाला होता, परंतु अर्ध पारलं पाण्याखाली असायचं, आज पाण्याखाली नसतं, साचलं पाणी तर इमिजिएटली त्याचा निचरा हा होत असतो। तर ह्याच्यासाठी काही वर्ष लागली काम करायला। मग ह्या अनुभवाच्या आधारावर आता मी आमदारकीच्या माझ्या क्षेत्रातला मरोळचा भाग, त्या ठिकाणी सुद्धा पाणी साचतं, त्या ठिकाणी मग नाल्याचं रुंदीकरणाचा प्रोजेक्ट होता, मग त्या नाल्याच्या रुंदीकरणा एका बाजूने पाणी साचतं आहे म्हणून नाल्याची रुंदीकरण व्हायला पाहिजे, पण नाल्याचं रुंदीकरण करायचं झालं तर झोपडपट्टी हलवावी लागेल, मग तिकडे प्रेशर येतं, मग तिकडे आंदोलनं सुरू होतात आणि त्यामुळे मग वेगळ्या अलाइनमेंटमध्ये नवीन नाला हा तिकडे भरपूर अभ्यास करून, भरपूर पाठपुरावा करून वेगळा नाला बनवला, म्हणजे झोपडपट्टीचं पुनर्वसन हे अडकलं असतं त्याच्यामुळे नाला रुंदीकरण झालं नसतं आणि पाणी साठणं कायम राहिलं असतं। तर त्याच्याऐवजी एक वेगळा तोडगा काढून नवीन नाला वेगळ्या ठिकाणावरून काढला आणि त्याही ठिकाणी सो अशा दैनंदिन समस्या का होतात त्याची परमनंट सोल्युशन ही सुद्धा काढता येतात, अनेक त्याची उदाहरणं देता येतील। विकास आराखड्यामध्ये बदल करून ज्याच्यावर वेगवेगळी आरक्षणं होती पण ती डेव्हलप होत नव्हती, त्याची आवश्यकता नव्हती, त्यांची आरक्षणं बदलून मग कुठे गार्डन बनवली, कुठे प्लेग्राउंड बनवले, अशा पद्धतीनं नवीन ॲम्युनिटीज विशेष करून उद्यानं सारखी ही आपण विलेपार्ले विधानसभा क्षेत्रामध्ये केली। मोठे लेआउट्स आहेत माझ्याकडे आणि त्या लेआउट्समधल्या लोकांना कन्व्हिन्स करून की बाबा तुमच्या लेआउटमधली जी उद्यानं आहेत ती आम्ही आमदार निधीतून करून देतो, तुम्ही काही ह्याची काळजी करू नका की आम्ही तिकडे आमदार निधी वापरला ह्याचा अर्थ आता ती सरकारी झाली जमीन। तर अशा पद्धतीने कन्व्हिन्स करून अनेक उद्यानं, मैदानं ही सुद्धा बनवण्याचं काम हे केलं आहे। आमदार निधीचा योग्य वापर करावा आणि त्या योग्य वापरातून लोकांना परमनंट सुविधा निर्माण व्हाव्यात याच्यासाठी प्रयत्न राहिला आणि त्यामुळे मंदिरांचे परिसर, बौद्धविहारांचे परिसर अशा पद्धतीनं त्याचं सुशोभीकरण करावं की ज्याचा लाभ हा मंदिरामध्ये, बौद्धविहारामध्ये येणाऱ्या लोकांना घेता येईल। 100-125 अधिक ठिकाणी आपण अशा पद्धतीनं सुशोभीकरणं केली आणि मला वाटतं असं सुविधा लोकांना देणं
हा एक प्रयत्न आहे. अनेक धोरणात्मक निर्णय हे शेवटी आम्ही आमदार आहोत, विधिमंडळामध्ये कायदे मंडळ येते आणि त्यामुळे एक वर्षानुवर्षाची समस्या होती की लँडलॉर्ड असेल, टेनंटेड प्रॉपर्टी असेल आणि त्या प्रॉपर्टी त्या इमारती जर का धोकादायक होऊन महापालिकेने तोडल्या तर महापालिका येऊन इमारत तोडते, कारण इमारत धोकादायक आहे, पण लँडलॉर्ड ती काही नवीन इमारत बनवत नाही आणि मग अक्षरशः गनपॉईंटवर टेनंटना काय जे काही मोबदला मिळेल तो मिळेल पण सोडून जायला लागायचं. माझ्या प्रयत्नातून एक नवीन कायदा बनला. माझं एक खासगी विधेयक होतं, त्या खासगी विधेयकाला मान्यता मिळाली, शासनाने मान्य केलं की आम्ही याला कायद्यात रूपांतरित करू आणि ते केलंसुद्धा. आणि आता भाडेकरूंना त्यांची स्वतःची जेवढा एरिया आहे तो स्वतःच्या खर्चाने बांधण्याची मुभा, म्हणजे त्याची ऑथॉरिटी ही त्यांना मिळते अशा पद्धतीचा कायदा बनवता आला. आमच्याकडे सर्वात मोठा क्वांटम वाईज 80,000 झोपड्या एकूण लोकसभा मतदारसंघात येतात, ज्या एअरपोर्टच्या जमिनीवर आहेत आणि त्या एअरपोर्टच्या जमिनीवरील एका बाजूने एअरपोर्टचं मॉडर्नायझेशन व्हायला पाहिजे, एअरपोर्टचं विस्तारीकरण व्हायला पाहिजे ही मागणी असते. वर्षानुवर्ष 70-70 वर्षापूर्वी या झोपड्या त्या ठिकाणी वसल्या आणि त्यामुळे त्यांचं पुनर्वसन हा सुद्धा मुद्दा होता. काँग्रेसच्या कार्यकाळात विशेष करून 2006-07 एक प्रस्ताव काँग्रेसने मांडला की या सगळ्यांचं स्थलांतर मानखुर्दला करायचं. विकासक त्यांनी अपॉइंट केला, कामाला सुरुवात झाली, नोटिसेस दिल्या, खूप मोठं आंदोलन त्याच्या विरोधामध्ये, मीही त्याचं त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं. जेव्हा मी आमदार बनलो आणि माझं सरकार आलं तेव्हा मला असं आता म्हणता येणार की मी फक्त आंदोलन करेन, कारण आपलं सरकार आहे तर आपल्या सरकारकडून न्याय लोकांना मिळायला पाहिजे. मला सांगायला आनंद वाटेल की आजपर्यंतच्या काँग्रेसच्या सरकारांनी, कुठल्याही केंद्र सरकारने एक भूमिका घेतली होती की ही आमची जबाबदारी नाही पुनर्वसन, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि त्यामुळे आम्ही काही जमीन देणार नाही, तुम्ही यांना कुठे न्यायचं ते न्या, अशा पद्धतीची भूमिका असायची. हे पहिलं नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे केंद्रातलं, ज्यांनी ह्या झोपडपट्टीवासींच्या पुनर्वसनासाठी विमानतळाची जमीन वापरायला हरकत नाही अशा पद्धतीची ना हरकत राज्य सरकारकडे त्यांनी दिली. राज्य सरकारला त्यांनी सांगितलं की जसा तुमचा SRAचा कायदा आहे तसा एअरपोर्टच्या जमिनीसाठी एक वेगळा कायदा बनवा. महाराष्ट्र सरकारने तो कायदाही बनवला आणि त्यामुळे एका अर्थाने सरकारने जे करायचं ते झालेलं आहे, पण अर्थात आमचं स्वप्न कायदा बनवणं नव्हतं, आमचं स्वप्न घरं बनवणं होतं, लोकांना घरं मिळाली पाहिजेत. आता एअरपोर्टचा जो ऑपरेटर आहे MIL कंपनी जी आहे ज्याच्यामध्ये अडाणी एअरपोर्टचे सर्वात जास्त स्टेक आहेत, त्यांनी आता हा प्रोजेक्ट कार्यान्वित करायचा आहे. परंतु कायद्याचे अडथळे सगळे हे आम्ही पार पाडलेले आहेत आणि त्याचा मला अतिशय समाधान आहे की किमान आमची जी जबाबदारी होती की आमचं सरकार आहे, आमचं सरकार आल्यावर आम्ही तुमच्या स्थानिक पुनर्वसनासाठी प्रोव्हिजन करू, ती झालेली आहे. पुढील काळामध्ये मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यासाठी सुद्धा पाठपुरावा करावा लागेल. एक एअरपोर्ट फनेलचा आमचा विषय आहे की जो एअरपोर्ट जवळ असल्यामुळे विमानं जेव्हा उतरतात किंवा विमानं टेक ऑफ होतात तो जो रूट आहे त्या रूटवर इमारतींना उंची मिळत नाही त्यामुळे रिडेव्हलपमेंट अशक्य होतं, तर त्याच्यासाठी सुद्धा काही तरतूद असावी. यासाठी विकास आराखडा जेव्हा पहिल्यांदा मांडला गेला आणि विकास नियंत्रण नियमावलीचा ड्राफ्ट मांडला गेला त्याच्यामध्ये त्या सजेशन ऑब्जेक्शनमध्ये भाग घेऊन ही मागणी फ्लोट करणारा लोकप्रतिनिधी मी आहे आणि खूप त्याचा पाठपुरावा केला. अर्थात एका बाजूने इकडे पार्ला सांताक्रूज वेस्ट असा भाग आहे आणि त्या बाजूला कुर्ला वगैरे असा भाग आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीनं त्याचा फॉर्म्युला बनवायचा याच्यावर सरकारमध्ये उहोपोह चालू आहे. मध्यंतरी माननीय मुख्यमंत्री महोदयाने जाहीरही केलं होतं की आम्ही अशा पद्धतीचा एक तरतूद विकास नियंत्रण नियमावलीमध्ये करतो आहे. अपेक्षा ही होती की निवडणुकीच्या आधी ती यावी, तोही एक पाठपुराव्याचा मुद्दा असेल. एक नक्की की हा माझा मुद्दा आहे, हा मीच निर्माण केलेला मुद्दा आहे. त्याच्यानंतर इतरांच्या लक्षात आलं की अशी काहीतरी मागणी असू शकते आणि त्यामुळे माझी पूर्णतः
त्याच्या पाठपुरावा करायची जबाबदारी आहे, ती पुढील काळामध्ये आपल्याला करावी लागेल. सध्या प्रचार जोरदार चालू आहे, आपण आम्ही बघतो आहे सुद्धा. तर साधारण तुमचं दिवसाचं शेड्यूल काय असतं? आणि उन्हाळा तर बघता 124 वर्षानंतरची ही ऑक्टोबर हीट सगळ्यात वाढलेली आहे, तर तुम्ही तुमच्या तब्येतीची कशी काळजी घेता? दिवसभरातला तुमचा कार्यक्रम कसा असतो? नाही, तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो. उमेदवार कधीच आजारी पडत नाही, त्यामुळे एरवी उन्हात फिरल्यावर डिहायड्रेशन होऊन ॲसिडिटी चे त्रास ज्यांना होतात किंवा डोकंदुखीचे त्रास ज्यांना होतात, मलाही होतो एरवी, पण निवडणुकीच्या काळात होत नाही. ती काय जादू आहे मला माहीत नाही, ती एक उमेदवाराची वेगळी मानसिकता असते. झोपही फार लागत नाही, कारण हा सगळ्यांना नियम लागू आहे की जेव्हा आपलं माइंड ऑक्युपाईड असतं, मेंदूमध्ये काही ना काही विचार चालू असतो, तेव्हा ते काम तुम्हाला उठवतं वेळेमध्ये. आणि त्यामुळे आणि असं काही वयही नाही झालेलं की आता झेपत नाही आहे प्रचार वगैरे. सो निवडणूक कुठलीही असो, त्यात मी उमेदवार असेन किंवा नसेन, मी प्रचंड मेहनत माझ्या स्वतःच्या उमेदवारी काळातही घेतो आणि पक्षाच्या कुठल्याही उमेदवारासाठीसुद्धा तेवढीच मेहनत घेत असतो. कॉलेजपासून निवडणुका लढायची सवय असल्यामुळे तो एक इलेक्शन ओरिएंटेशन आहे. पण येस, प्रचार मला वाटतं की आता ते दिवस गेले की ज्यामध्ये निवडणुकीचा प्रचार कशा पद्धतीने होतो आहे त्याच्यानंतर लोक निर्णय घेतात. मला वाटतं निवडणूक 2-4 महिन्यावर आली असताना लोक विचार करायला लागतात आणि लोक ठरवतात की पीपल आर मोर पॉलिटिकली खूपच जागरूक आहेत आणि त्या थॉट प्रोसेसमध्ये लोक असतात असं माझं मत आहे. मी 10 वर्षाचा केलेल्या कामांचे अहवाल बनवले आणि ते 19 वेगवेगळे स्वतंत्र अहवाल बनवले, प्रत्येक वस्तीशी अहवाल बनवले, तुमच्या विभागामध्ये मी काय काम केलेलं आहे, तुमच्या वॉर्डमध्ये मी काय काम केलं आहे, अशा पद्धतीचे अहवाल केले. जसं मी मगाशी म्हटलं की मंदिरांचे वेगळे स्वतंत्र अहवाल केलं, बौद्ध विहारांचा स्वतंत्र अहवाल केला. आणि त्या अहवाल वाटपाच्या निमित्ताने एक राऊंड आमची ॲज अ आमदार मी तुमचं काय काम केलेलं आहे, जी भारतीय जनता पार्टीची एक प्रथा आहे, स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी यांनी सुरू केलेली, स्वतः राम नाईक यांनी ती खूप तंतोतंत पाळली, तर आम्हीसुद्धा आमचाही प्रयत्न असतो. आणि त्यामुळे एक केलेल्या कामाचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडायचा आणि तो मतदारांसमोर पोचवायचा अशी एक राऊंड झालेली आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने यावेळेला खूप लवकर उमेदवाऱ्या घोषित केल्या आणि त्यामुळे माझा 22 तारखेला प्रचार सुरू झाला. 24 तारखेला मी अर्ज भरला, 24 तारखेपासून प्रॉपर ॲक्च्युअल ॲज अ उमेदवार माझा प्रचार संध्याकाळी सुरू झाला आणि त्यामुळे बऱ्यापैकी विभागात फिरणं झालेलं आहे. असं म्हणायला हरकत नाही की दिवाळीपूर्वी आमचा 50%-च्याहून अधिक भाग हा फिरून झाला होता. सो 2 वेळच्या प्रचार फेऱ्या याच्या माध्यमातून लोकांमध्ये जाणं होतं. आमचा शेवटचा कार्यकर्ता या निमित्ताने मोबिलाईज होतो, तो घरोघर त्याच्यावर बरोबरीने आम्ही घरोघर जातो. इमारत असेल तर इमारतीच्या खालून मी जातो, पण त्या इमारतीतला कार्यकर्ता वरती प्रत्येक घरी जातो. आणि त्यामुळे अशी एक फेरी प्रत्येक घरी जाऊन येण्याची मी किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी ऑलरेडी केलेली आहे. छोट्या मीटिंग्सच्या माध्यमातून एक संवाद हा मतदारांशी करण्याचा प्रयत्न होत असतो. त्यातून काही आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत नाही, परंतु हालचाल होते की अमुक ठिकाणी मीटिंग चालू आहे, तर त्या मीटिंगला येतात 5, 25, 50, 100, 200 माणसं, पण आजूबाजूला त्याचाही एक विषय पोचतो आणि लोकही बघत असतात की कोण आपल्या कामाचा लेखाजोखा मांडतो आहे, कोण आपल्या एरियातल्या समस्या कोणाला माहिती आहेत. आणि मी 2004 पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती, तो जो मतदारसंघ होता त्यातला जवळजवळ 70% भाग हा आत्ताच्या मतदारसंघातसुद्धा आहे. ते लोक मला 20 वर्ष पाहत आहेत. मी पहिली 10 वर्ष आमदार नव्हतो 2004-14, 2004 हरलो, 2009 लढलो नव्हतो, पण हरलो तरी काम करत होतो, लढलो नाही तरी काम करत होतो.
14 संधि मिळाली 19 संधि मिळाली त्यामुळे 10 वर्ष ऍज आमदार बघता 10 वर्ष आमदार नव्हतो तरी मी फिरत होतो याचा एक लाभ हा 20 वर्षानंतर होतो की अरे तुम्ही आमच्या इकडे येता नेहमी ज्या भागात मी आमदार आहे तो जो उरलेला 30% भाग आहे त्या ठिकाणी मी 10 वर्ष फिरतोच आहे आणिक सुदैवाने असं म्हणणार नाही कारण ते मतदारांचं त्यात नुकसान असतं परंतु माझ्या अगोदरचे 15 वर्ष कुठल्याही भागात जे आमदार होते त्यांच्यापेक्षा खूप जास्त पटीने मी मतदारसंघात फिरलेला आमदार आहे असा माझा दावा आहे आणिक मला वाटतं त्यामुळेच मला जो रिस्पॉन्स मिळतो अगदी झोपडपट्टीत आत कुठेतरी शेवटच्या घरापर्यंत मी पोचलेलो आहे तिथले लोक माझं स्वागत करतात मला कोणतरी विचारलं की अरे एवढ्या आतमध्ये तुझं स्वागत झालं म्हटलं हे माझं श्रेय नाही आहे त्या आतपर्यंत आमचा कार्यकर्ता आहे आणि तो आमच्याकडून काम करून घेतो तो आम्हाला बोलवतो कार्यक्रमाला आम्ही जातो आणि मग मतदाराला वाटतं की येस आमच्या घरापर्यंत आलेला हा पहिला आमदार आहे त्याचा लाभ होतो या निवडणुकीच्या निमित्तानं एक विधान देशभर गाजते महाराष्ट्रात सुद्धा अगदी काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाशिममध्ये येऊन पण तेच विधान केलं बटेंगे तो कटेंगे तर या विधानाचं तुम्ही समर्थन कशा पद्धतीनं कराल बघा ही मुळात कुठून ही घोषणा आली याचा मी जेव्हा विचार करतो मला माहीत नाही योगीजींनी काय त्यांचा थॉट प्रोसेस होता पण काँग्रेसचं राजकारण जर का आपण पाहिलं स्वतंत्र भारतातलं तर ते नेहमीच मला वाटतं त्यांच्यावर त्या कॉलोनियल हँगओव्हर खूप जास्त होता ब्रिटिशांच्या पद्धतीचा आणि त्यामुळे डिवाईड अँड रूल ही काँग्रेसवाल्यांची नेहमीच पॉलिसी राहिलेली आहे 2014 आणि 2019 नरेंद्र मोदींना शिव्या घालूनसुद्धा मतदारांवर त्याचा परिणाम होत नाही हे लक्षात आल्यानंतर 24 त्यांनी म्हणजे 19 आणि 24 त्यांनी लोकांमध्ये प्रचंड द्वेष पसरवायचा जाती जातींना भिडवायचं अशा पद्धतीचं त्यांनी प्रचार केला आणि थोडासा त्यांना त्यात यश आलं थोडंसं यश आलं यासाठी की तरी आज मोदीजीच पंतप्रधान आहेत तिसऱ्यांदा एक पक्ष एक अलायन्स एक व्यक्ती निवडून येतो पंतप्रधान पदावर हे कधीच भारतात घडलं नाही ते मोदींनी त्यांच्या करिश्म्यामुळे त्यांच्या कामामुळे करून दाखवलं पण तरीही आपण 24 लोकसभेचा ॲनालिसिस केलं तर लक्षात येतं की जाती जातींमध्ये भांडणं लावायचं एकमेकांना भिडवायचा प्रयत्न हा काँग्रेसने केला आहे आणि त्यामुळे निवडणूक येतात जातात लोक जिंकतात हरतात पक्ष सरकार बनतात जातात पण जेव्हा जाती जातींमध्ये भांडणं लावली जातात ती मात्र परमनंट राहतात आणि त्याचं नुकसान होतं सोशल फॅब्रिकवर नुकसान होतं आणि एकूण समाज आणि देश म्हणून पण नुकसान होतं आणि त्यामुळे योगीजीने माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की त्यामुळे योगीजीने बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला आणि हा चूक काय म्हणजे एक व्हॉट्सॲपवर इंग्लिश मेसेज आला की बटोंगे तो कटोंगे याचं इंग्रजी वर्जन काय आहे युनायटेड वी स्टँड डिवायडेड वी फॉल मग हे इंग्रजीत बोललात की ग्लोरीफाय होतं आणि हिंदीत बोललात की सांप्रदायिक होतं ही काय भानगड आहे काँग्रेसवाल्यांची मला कळत नाही मग काल मी एका ठिकाणी एक उदाहरण दिलं की माझ्या आजीने मला ही गोष्ट सांगितली होती ती मला शाळेत पण शिक्षकांनी सांगितली की एक माणूस असतो तो डेथ बेडवर असतो तो मरणार असतो मग तो मुलांना बोलवतो प्रत्येकाला एक एक काठी देतो आणि सांगतो की ही तोडा मग ते ती तोडतात मग 5 काठ्या घेतो एकत्र करून एकेकाला देतो की हे तोडा आता 5 गट तो गुच्छ त्यांना तोडता आला नाही आणि मग त्यातून काय बोध मिळतो की जर का वेगवेगळे झालात तर तुटणार जर का एकत्र राहिलात तर तुम्हाला कोणीही तोडू शकणार नाही जे आमच्या शाळेत शिक्षकांनी शिकवलं जे आमच्या वडीलधारांनी आमच्यावर संस्कार केले तेच योगीजी बोलत आहेत आणि करेक्ट बोलत आहेत त्यामुळे मला वाटतं की ज्यांनी जातींमध्ये धर्मांमध्ये म्हणजे आमच्या हिंदूंमध्ये फूट पाडायची आणि मौल्यांमध्ये जाऊन कॉमने इकट्ठा आणायची अशी भाषणं द्यायची
आणिक त्या ते प्रयोग करून निवडणुका जिंकायच्या तात्कालिक पण परमनंटली समाजामध्ये आग लावायची याच्यापासून मतदारांना हे करण्यापासून परावृत्त तर केलंच पाहिजे आणि डेव्हलपमेंटच्या अजेंड्यावर बोला ना. महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रात काय विकास केला हे आम्ही सांगतो, मुंबईचा मेकओवर केला हे आम्ही सांगतो, मोदीजींच्या केंद्र सरकारने मुंबईसाठी काय दिलं, महाराष्ट्रासाठी काय दिलं हे आम्ही अभिमानाने लोकांना सांगतो. तुम्ही कसल्या जातींमध्ये भेद पाडताय आणि त्यामुळे आमचा विकासाचा अजेंडा आहे पण काँग्रेसच्या या जातीपातींमध्ये राष्ट्रवादीच्या या जातीपातींमध्ये भांडणं लावण्याचा जो धंदा आहे त्याला हे समर्पक उत्तर आहे असं मला वाटतं. तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 1,500 रुपये देण्याची योजना आणलीत. कालच काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या एका सभेत BKC झालेल्या, त्यांनी पंचसूत्री मांडलेली आहे आणि 5 गॅरंटीज दिलेल्या आहेत. तर त्यांनी तर 3,000 रुपये प्रत्येक महिलेला देण्याची घोषणा केली आहे. आरोग्यासाठी 25 लाखाचा विमा, तरुणांना बेरोजगारांना 4,000 रुपये बंधन, अशा त्यांच्या त्या सगळ्या 5 गॅरंटीज आहेत. आणि तुमच्या या सगळ्या योजनांवर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? राहुल गांधींनी मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना 3,000 रुपयाचं आश्वासन द्यायच्या अगोदर त्यांचं जे 8,500 रुपयाचं खटाखट वालं स्कीम आहे ती त्यांनी कर्नाटकमध्ये त्यांचं राज्य सरकार आहे तिकडे इम्प्लिमेंट करावी. ज्या ज्या ठिकाणी त्यांचं राज्य सरकार आहेत त्या ठिकाणी आधी इम्प्लिमेंट करा ना. लोकसभेला दिलेलं वचन तुम्ही पाळलेलं नाहीत, ठीक आहे, लोकसभेला तुमचं सरकार आलं नाही पण राज्यात आहेत ना तुमची सरकारं, तिकडे तर आधी पूर्ण करा. जोपर्यंत लोकसभेला तुम्ही जे आश्वासनं दिलीत, जे फॉर्म भरून घेतलेत, त्या गोष्टी तुम्ही तुमच्या राज्यांमध्ये पूर्ण करत नाहीत तोपर्यंत आमच्या राज्यामध्ये येऊन ही खोटी आश्वासनं द्यायचं काही कारण नाही. काँग्रेसवाल्यांनी एकदा म्हटलं होतं आम्ही मोफत वीज देणार, निवडणुकीच्या आधी एक बिल मोफत आलं आणि नंतर मग म्हणाले की आम्ही कुठे म्हटलं होतं की प्रत्येक बिल मोफत देणार, वीज मोफत देणार म्हटलं होतं, एकदा दिली. सो ह्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या प्रिंटिंग मिस्टेक, या सगळ्या गोष्टीचा अनुभव पुरेपूर महाराष्ट्राने घेतलेला आहे. त्यामुळे लबाडा घरचा अवतान जेवल्याशिवाय खरं नाही हे काँग्रेसबद्दल स्वातंत्र्यानंतर प्रत्येक सरकारला लागू आहे. काँग्रेसच्या या भूलथापांना महाराष्ट्राची जनता बळी पडणार नाही. लोकसभा निवडणुकीचे निकाल बघितल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात आली की महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. तो काही संविधान बदलाचा एक नरेटिव्ह फिक्स करण्यात आलेला होता इंडिया आघाडीकडून. या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही पुन्हा ते यश मिळवाल याची तुम्हाला खात्री वाटती का? मुंबईच्या एकूणच सगळ्या विधानसभा क्षेत्राबद्दलचं तुमचं मत काय आणि महाराष्ट्रात तुमची सत्ता येईल का? मला असं वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये संविधान बदललं जाईल या भीतीतून निर्माण झालेलं जे वातावरण आहे ते नाही आहे. पहिली गोष्ट तर काय होतं की निवडणुकीमध्ये एखादा नरेटिव्ह बनला की तो खोडून काढायला वेळ मिळत नाही. पण त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने, महायुतीने महाविकास आघाडीच्या ह्या हा जो नरेटिव्ह होता त्याला खोडून टाकण्यासाठी बऱ्यापैकी संवाद हा मतदारांसोबत साधलेला आहे. मतदारांच्याही लक्षात निश्चितपणे आलेलं असेल की महाविकास आघाडी जेव्हा त्यांच्याकडे महायुतीच्या विरोधात बोलण्याचे मुद्दे नसतात तेव्हा ते असे कुठले तरी मुद्दे आणतात हे मतदारालासुद्धा आणि महाराष्ट्राचा मतदार अतिशय सुज्ञ आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की हे नरेटिव्ह, हे खोटे नरेटिव्ह नाही चालणार आता. ठीक आहे पराजी, आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून न्यूज डंकासाठी वेळ दिलात आणि सविस्तर चर्चा केली त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.